नंदुरबार जिल्ह्यातल्या वाण्याविहीर परिसरामध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळतोय. पाण्याच्या शोधामध्ये हा बिबट्या शेतातल्या बोरवेलजवळ शोधाशोध करताना दिसतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात बिबट्यानं एका 18 वर्षाच्या मुलाचा बळी घेतलाय. धुवोली गावामधली घटना आहे. अजय जठार असं या मृत मुलाचं नाव आहे. डोंगरावर चरायला गेलेली जनावरं आणण्यासाठी गेला असता झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्याच्यावर हल्ला केला, त्यात तो जागीच ठार झाला. उत्तर प्रदेशमधल्या बागपतमध्ये बाजारात दोन बैल भिडले आणि त्यांच्या मारामारीमध्ये ते एका चाटच्या दुकानात शिरले. यामध्ये दुकानाचं अतोनात नुकसान झालं. हा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही चित्रित झालाय. पालघरमध्ये दमण बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. वाघोटे टोलनाक्यावर ट्रकमध्ये अंडी विकण्याच्या बहाण्यानं ही तस्करी. अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनंदी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनंदी डी प्लस. तस्करी सुरू होती आणि या कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल 18 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. भंडाऱ्यातल्या गोबरवाही पोलिसांनी सराईत दरोडेखोराला ताब्यात घेतले. मध्य प्रदेशमध्ये राहणाऱ्या या आरोपीच्या नावावर 14 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. आरोपींकडून 4 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप जप्त केलाय. काश्मीरमध्ये पोलिसांनी एका ठगसेनाला अटक केली. किरण पटेल असं त्याचं नाव आहे. पीएमओमधल्या अधिकारी असल्याचं सांगून तो 5 स्टार हॉटेलमध्ये राहत होता. त्याला ZPlus सुरक्षा पुरवण्यात आली होती आणि इतकंच नव्हे तर SGM रँकच्या अधिकाऱ्यासोबत तो अनेकदा नियंत्रण रेषेवर जाऊन आलाय. गुप्तचर विभागानं त्याचं पितळ उघड केलं. कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी अवघ्या 3 तासात एका तोतया पोलिसाला बेड्या ठोकल्यात. नेतिवली भागातल्या इंद्रजित गुप्ता यांना तोतया पोलिसांनं गंडा घातला होता. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच गुप्तांनी पोलिसांमध्ये तक्रार केली. तक्रारीवरून अवघ्या 3 तासात दिलीप पाटील या तोतया पोलिसाला अटक करण्यात आली. सह्याद्रीची उंची म्हणजे